नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा. वनरक्षक भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वनरक्षक भरतीच्या ऑफिशियल अपडेट चॅनलवरती पाहण्यास मिळतील. सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. वनरक्षक भरती लेखी परीक्षेसंदर्भात वनविभागामार्फत खूप महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यापूर्वी ही माहिती असणे गरजेचे आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सुरुवात करूया. तर या ठिकाणी पाहू शकता, वनविभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये फिक्सिंगमध्ये वेळ वाचवण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर केला जाणार आहे. उमेदवारांना खालील ड्रेस कोडचा पालन करण्याचा सल्ला देखील यामध्ये दिला जात आहे. हलके कपडे जे कोणतेही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत, अशी तुम्हाला कपडे जे आहेत ते परिधान करायचे आहेत. त्यानंतर पहा, अर्धी बाही असलेले कपडे पण त्यावर कोणतेही मोठे बटणे, बॅचेस, ब्रुचेस व नावासहित ज्याचा वापर संपर्क साधन, ब्लूटूथ कॅमेरा व इत्यादी लपवण्यासाठी केला जाऊ शकेल अशा प्रकारच्या या ठिकाणी पहा. तसेच स्लीपर किंवा सँडल असेल तर वापरावे, स्लीपर आणि सँडल वापरावे आणि बूट मोजे टाळावे अशा प्रकारची माहिती यामध्ये दिलेली आहे. पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांनी फिक्सिंगसाठी रिपोर्टिंगच्या वेळेपूर्वी अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना यामध्ये समाविष्ट आहेत. या सूचनेच्या माध्यमातून लक्षात येत आहे की जे कॉपी प्रकरण, हायटेक कॉपीचे जे प्रकरण घडत आहेत, यापूर्वी परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा घडलेले आहेत हायटेक कॉपीचे प्रकरणे, त्याच प्रकरणाला आळा बसवण्यासाठी, तेच प्रकरणं थांबवण्यासाठी अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. कपड्यांपासून चपलांपर्यंत तुम्ही कशाप्रकारे कपडे, कशाप्रकारे चपला घालायच्या आहेत आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला जायचं आहे या संदर्भात या खूप महत्त्वाच्या सूचना आहेत. या सूचनांचं पालन करणे तुमच्यासाठी बंधनकारक आहे. जो त्यांनी पोशाख दिलेला आहे त्याच पोशाखामध्ये किंवा ज्या जो ड्रेस कोड त्यांनी दिलेला आहे त्या ड्रेस कोडचा वापर करून तुम्ही परीक्षेसाठी जा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तर विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या ह्या सूचना आहेत वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेची. आता सुरुवात होत आहे आणि लेखी परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा जे वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेला जाणार आहेत त्यांच्यापर्यंत. तर या व्हिडिओमध्ये वनरक्षक भरतीच्या लेखी परीक्षेसंदर्भातल्या या होत्या खूप महत्त्वाच्या सूचना. आता आपण थोडक्यामध्ये वनरक्षक भरती प्रश्नपत्रिकांसंदर्भात माहिती पाहूया. या ठिकाणी पहा, वनरक्षक भरतीमध्ये जर यश मिळवायचं असेल, तुमचा जरी पेपर थोड्या दिवसांनी असेल, तर तुम्ही वनरक्षक भरतीच्या प्रश्नपत्रिका, यापूर्वी झालेल्या प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुम्हाला के सागर पब्लिकेशन यांचं हे पुस्तक मदतशीर असणार आहे तुम्हाला प्रश्नपत्रिकांसाठी. 15 सराव प्रश्नपत्रिका आहेत उत्तरासह या पुस्तकामध्ये. वनरक्षक भरती स्पेशल TCS आणि IBPS पॅटर्नवर आधारित असणाऱ्या या 15 प्रश्नपत्रिका 100% वनरक्षक भरतीच्या पेपरसाठी तुम्हाला खूप उपयुक्त असणार आहेत. हे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर खरेदी करा आणि वनरक्षक भरतीसाठी TCS पॅटर्नवर आधारित 15 सराव प्रश्नपत्रिका सोडवा, 100% यश मिळेल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची.